बंदकडे वळूया. राज्यातील सर्व शेतकरी संघटनांनी मध्यरात्रीपासून महाराष्ट्र बंदची घोषणा केली. त्यानुसार शेतकरी संघटना राज्यभर नाशिकमध्ये छत्रपती शिवरायांना बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला. यात शेतकऱ्यांनी कुठलंही शेतमाल वाहन राज्यात फिरू देऊ नये असं आवाहन करण्यात आले. बाजार समितीतील अडते व्यापारी वाहतूकदार आणि नागरिकांनी बंद मध्ये सहभागी होण्याची विनंती या शेतकरी नेत्यांनी केली. 8 तारखेला कृषी परिषदेमध्ये राजू शेट्टींसह सर्व नेते नाशिकमध्ये पुढचा निर्णय घेणार असून तोपर्यंत संप कायम राहण्याचं बैठकीत ठरवण्यात आलंय. एकमतानं हा निर्णय घेण्यात आलाय. बाजार समिती आवारात झालेल्या बैठकीत राजकीय पक्षांना मात्र कटाक्षानं बाजूला ठेवण्यात आलं. महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. माझी तमाम जनतेला विनंती आहे आणि शेतकरी बांधवांना की उद्याचा दिवस अन्नदात्याचं ऋण म्हणून सर्वांनी एक दिवस बंद पाळावा ह्या अन्नदात्यासाठी. आता असं आहे की दुसरं माझं शासनाला म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी संप करणं हे स्वातंत्र्यानंतर काही भूषणाव घोष नाही आहे. जगातला पहिला शेतकरी संप आहे ज्याचं नेतृत्व आता नाशिककर करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या डावपेचामुळे जो विस्कळीतपणा येण्याचा प्रयत्न झाला होता, आज नाशिकच्या जनतेचं मी खास अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी परिषद घेऊन तो महाराष्ट्र स्तरावरच्या संपातील थोडाफार तयार झालेला जो विस्कळीतपणा आहे तो आज दूर केलेला आहे. या संपाने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि माझा विश्वास आहे सबंध महाराष्ट्रातील शेतकरी आणि शेतकऱ्यांवर प्रेम करणारी सामान्य जनता ही उद्या संपात सामील होईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.